ते वाचताना मी 2 मिनिटं थांबले आणि हा सीन मला भावला होता. हा सीन मला खरा खरा वाटला. निवेदिताताई शी सच अ स्वीट हार्ट. हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठी शोबजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे आणि तो व्हिडिओ बघून कोणाच्याही डोळ्यात टचकन पाणी येईल. तो व्हिडिओ आहे आई कुठे काय करते. आठवला ना तुम्हाला तेजश्री प्रधानचा तो चेहरा आणि तो सुंदर सीन. माझ्यासोबत आत्ता तेजश्री आहे आणि कसा नेमका तो सगळा सीन शूट झाला, तिचं काय मत आहे, आत्ता इतका तो फेमस झाला आहे सीन त्याच्यावर. तेजश्री खूप स्वागत तुझं. सगळ्यात आधी खूप सुंदर तो व्हिडिओ शूट झाला आहे आणि तो इतका व्हायरल झाला आहे. तो जेव्हा सीन तू शूट करत होतीस तेव्हा कुठेतरी वाटलं होतं हा व्हिडिओ इतका म्हणजे अमराठी लोकंसुद्धा आज तो व्हिडिओ शेअर करत आहे. अमराठी लोकंसुद्धा पाहतील असं वाटलं नव्हतं, पण येस मला ह्याची नक्कीच खात्री होती की हा सीन लोकांना आवडणार. याचं कारण तुला सांगते, कुठेतरी ना प्रत्येकाच्या आयुष्यात ना एक स्थिरता मिसिंग आहे. कुठेतरी लोक ना कामाच्या गडबडीमध्ये म्हणा किंवा ओव्हरऑल स्वतःच्या एका आयुष्यामध्ये ना इतके व्यस्त झालेत ना की आपल्याकडे ना काय हरवून जात आहे हे लक्षात यायला किंवा त्याच्यावर विचार करायला वेळ नाही आहे लोकांकडे. सो अशावेळी जेव्हा 3 मिनिटांमध्ये तुम्हाला एका अशा एखाद्या गोष्टीची जाणीव करून दिली जाते तेव्हा ना तुम्ही विचार करता आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींमध्ये. आपण तुला सोपं उदाहरण देते, आपण आत्ता एकमेकींबरोबर आता बोलतोय आणि मी तुला जर आत्ता सांगितलं की अगं माझ्या ना इथे काहीतरी लागलं आहे, तू तोपर्यंत नोटीस नाही करत, पण ते सांगितल्यावर आपलं ना वारंवार तिथे लक्ष द्यायला लागतं. ते तसं आहे की त्या भावना प्रत्येकाच्या मनात असतात, सगळं असतं आपल्या मनात, सगळं आहे. देवाने आपल्याला एक परिपूर्ण माणूस म्हणून बनवलं आहे आणि भावना हा तर फार मोठा फॅक्टर दिला आहे आपल्याला, पण त्यांच्याकडे पाहायला आपल्याकडे वेळ नाही आहे. त्यामुळे मला जेव्हा तो सीन हातात आला आणि मी पहिल्यांदा जेव्हा वाचला तेव्हा अर्थात मी सगळ्यात पहिली प्रेक्षक असते माझ्या स्वतःची सुद्धा. सो ते वाचताना मी 2 मिनिटं थांबले. माझा स्वतःचा त्या गोष्टीवर विचार झाला की अरे हो खरंच या गोष्टी किती घडत असतात आपल्या आजूबाजूला. आपण गृहित धरून मोकळे होतो गोष्टींना, पण ते तसं नाही आहे. आपण थोडा विचार करायला हवा. आणि मला कायम असं वाटतं की माझ्या हातात कुठलंही स्क्रिप्ट असो, कुठलंही, मग ते नाटकाचं असू दे, माझ्या एखाद्या सिनेमाचं असू दे किंवा सिरियलचं असू दे, ते स्क्रिप्ट हातात आल्यावर माझं असं स्पष्ट मत आहे की एखादा सीन वाचताना किंवा त्यातली गोष्ट वाचताना ती जर माझ्या मनाला भावली ना तर ती माझ्या लोकांपर्यंत पोहोचणार आहे. आणि हा सीन मला भावला होता. हा सीन मला खरा खरा वाटला. आणि हा सीन जेव्हा हातात आल्यावर आम्ही डेली सोपला दिवसाला 15-1 सीन शूट करतो, तुला माहिती आहे आम्ही खूप काम करत असतो कारण रोजचा टेलिकास्ट असतो. मग असं असताना एखादा सीन आमच्याही आयुष्यात असा येतो की जो ना आम्हाला थांबायला भाग पाडतो, जो आम्हाला विचार करायला भाग पाडतो, जो आमच्या अख्ख्या टीमचा स्पीड जो आहे ना तो कमी करून टाकतो की ह्या गोष्टीला जस्टिस दिला गेला पाहिजे, ही गोष्ट केली पाहिजे. आणि असा हा सीन होता जो सेटवरच्या प्रत्येकालाच खूप भावला होता. करताना प्रत्येक जण कुठेतरी म्हणजे आय कुड सेन्स दॅट प्रत्येकाचं कुठेतरी एक आत्मपरीक्षण चालू होतं की ओ गॉड मी पण वागतोय का माझ्या आईशी असं, ओके हे मॅच होतंय, ओके हे नाही होते, ह्या टिक मार्क्स प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मला दिसत होत्या. सो आय वॉज सो शुअर हे पोहोचणार लोकांपर्यंत. पण तो सीन जेव्हा आम्ही बघितला तेव्हा प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं, जसं मी इंट्रोडक्शनमध्येच म्हटलं. कसा हा 1 टेकमध्ये शूट झाला का ते कसं होतं, तू जसं म्हणालीस की सीन वाचताना मीच 1 मिनिटं थांबले, शूट करताना ते संपूर्ण वातावरण कसं? नाही 1 टेक झाला होता हा सीन शूट, कारण मला माझ्या एकतर दिग्दर्शकाचं कौतुक वाटतंच की तो थोडीशी लिबर्टी आम्हालाही देतो आणि त्याला स्वतःला प्रत्येक कलाकाराची काम करण्याची पद्धत माहीत असल्यामुळे. अजय मयेकर हे आमचे दिग्दर्शक ज्यांच्याबरोबर मी गेली, खरं तर माझ्या करिअरची सुरुवातीला मी ज्या ज्या डिरेक्टर्सबरोबर काम केलं आहे त्यातलं एक फार महत्त्वाचं नाव आहे अजय मयेकर हे. त्यामुळे मला जेव्हा काम ॲक्टिंग कशाशी खातात हे माहीत नव्हतं तेव्हापासून या दिग्दर्शकाने माझ्याबरोबर काम केलं आहे. त्याला माझी पद्धत माहिती आहे, त्याला माझी विचार करण्याची पद्धत माहिती आहे, त्याला माझी डिलिव्हरी डायलॉगची डिलिव्हरी कशी करून घेऊ शकतात हे माहिती आहे. त्यामुळे त्यानेही निश्चितच विश्वास टाकला. आणि माझा स्वतःचा असं एक म्हणणं आहे की जेव्हा भावना येतात गोष्ट ही एक काहीही लिखाण जे काही असतं ना ते 2 पद्धतींचं असतं, एकतर ती गोष्ट असते किंवा त्या भावना असतात. सो हा सीन भावनांवरचा होता. हा गोष्ट पुढे नेणारा सीन किती आहे मला माहीत नाही, पण हा भावनेचा सीन होता. आणि असे सीन आहेत ना ह्यांच्या फार रिहर्सल्स मी नाही करत, मला ते पटले. आणि लेखकांचं मी स्पेशली सांगेन त्यांचं कौतुक की लिखाण जर का सरस असेल ना तर तुम्हाला फार शब्दांची जुळवाजुळव करणं किंवा आठवणं ह्याला नाही ह्याच्यात नाही पडावं लागत. थॉट प्रोसेस लेखकाची इतकी छान आहे आणि त्यांनी ते इतकं सहज आणि सुरेख लिहिलेलं होतं ना की मला फार नाही विचार करायला लागला. आणि आम्ही सुरू केल्यानंतर तो डायरेक्ट शेवटाला नेऊन थांबवला.
आणि या सीनची आणखीन एक पोस्ट पावती म्हणजे प्रेक्षकांना तो आवडला. प्रत्येकाच्या व्हॉट्सअप स्टोरीजमध्ये, इंस्टाग्राम स्टेटसमध्ये तो सीन अजूनही तुला टॅग करतात लोक. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्मृती इराणी यांनी सुद्धा तुझा तो इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकला होता आणि त्याचं कौतुक केलं होतं आणि प्रत्येक आईसाठी हे शब्द असे म्हणाले होते. खरंच ही मोठी पोस्ट पावती. मोठी पोज पावती म्हणशील तर स्मृती इराणींनी टाकला, म्हणजे ड्यू रिस्पेक्ट टू हर, पण त्यांनी टाकला ही मोठी पोज पावतीपेक्षा एका मराठी न बोलणाऱ्या माणसाने. एक व्यक्ती जिची मातृभाषा मराठी नाही आहे, ती सेलिब्रिटी आहे, ही गोष्ट डेफिनेटली स्पेशल आहे. किंवा आपण काम करताना आज हिंदी भाषिक काम करणाऱ्या लोकांचं कौतुक भरभरून करतो, ते आपलं करतात, आपण शेवटी कलाकार होतो, आपण सगळे एकमेकांना अप्रिशिएट करत राहतो. पण भाषा न येणाऱ्या एका माणसाने त्या भावना समजून घेऊन त्या भावनेबद्दल वाक्यही तसंच लिहून टाकावं हे जास्त कौतुकास्पद आहे. आता मी आल्यावर बघितलं तुमच्या दोघांचं मस्त, तू आणि निवेदिताताई तुम्ही सराव करत होतात कसं, कारण अल्पकाळावधीतच लोकांना ही मालिका खूप आवडते आणि तुमच्या दोघींची जोडी खूप आवडते. कसं बॉन्डिंग आहे दोघींचं? आमचं बॉन्डिंग खूप छान आहे एकमेकींशी, कुठलेही हेवेदावे नाही आहेत आणि आम्ही खूप सिक्युअर ॲक्टर्स आहोत दोघीही आपापल्या पोझिशन्समध्ये. त्यामुळे ना एकमेकींना सांभाळत, एकमेकींना समजून घेत, काही वेळा एकमेकींना करेक्ट करत आम्ही सतत तो प्रवास करत असतो. आणि निवेदिताताईच्या सिनियॉरिटीचा, निवेदिताताईच्या अनुभवाचा मला पावलोपावली प्रत्यय येतो आणि त्याचा निश्चितच मला खूप उपयोगही होतो. म्हणजे असं कुठेही त्या सिनियर आहेत तर म्हणजे ते एक छान खेळी मिळायचं वाटतं. नाही, सिनियर ॲक्टर्स आहेत ना, तेच तुम्हाला खरं तर सिक्युअर फील करून देत असतात. आणि निवेदिताताई शी सच स्वीट हार्ट की मला कुठेही तिच्याबरोबर काम करताना की तिने आज इतका एक काळ गाजवला आहे, तिने मराठी इंडस्ट्रीचा ती इतका मोठा चेहरा आहे हे कुठेही ती मला भासवून देत नाही तिच्या वागण्यातनं. रॅदर तिच्याबरोबर काम करताना मी खूप सिक्युअर फील करते, माझ्यातल्या चुका काढते ती, मला एखादी गोष्ट सांगते, अधिकारवाणीने माझ्याशी बोलते, तेव्हा खरंच छान वाटतं. आणि हा बॉन्ड आमच्या दोघींमध्ये निश्चितच आहे. त्या बाबतीत तेजश्री, कधीपासून मला तुझ्याशी या व्हिडिओबद्दल बोलायचं होतं. थँक्यू सो मच, तू इतक्या छान गप्पा मारल्या. एक छोटंसं गिफ्ट आणलं आहे तुझ्यासाठी, तुला राजश्री मराठी आणि दादूसकडनं हे गिफ्ट. आणि थँक्यू सो मच, असेच छान छान सीन्स आम्हाला तू देत राहा आणि पुन्हा बोलूच. अरे थँक्यू, थँक्स अ लॉट.